एनडीए म्हटलंय त्यांनी, मोदींच्या पाडल्यात टाकताना एनडीए म्हटलंय, त्यांना कृपया कन्फ्युजन क्रिएट करू नका, ते होणार नाही. आमचा सगळा फॉर्म्युला ठरलाय, तो योग्य वेळी आम्ही जाहीर करू. आणि योग्य रिप्रेझेंटेशन जसं मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं, तसंच रिप्रेझेंटेशन हे शिवसेनेला मिळत आहे. काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जागा मोदींच्या पाडल्यात टाका. शिंदेगड तुमच्या सोबत आहे, शिंदेगडाला साधारण किती जागा मिळतील? 3 की कुठलंही कन्फ्युजन होऊ नये याकरताच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते आणि अतिशय स्पेसिफिकली एनडीए म्हटलंय त्यांनी, मोदींच्या पाडल्यात टाकताना एनडीए म्हटलंय, त्यांना कृपया कन्फ्युजन क्रिएट करू नका, ते होणार नाही. आम्ही आमचा सगळा फॉर्म्युला ठरलाय, तो योग्य वेळी आम्ही जाहीर करू. आणि योग्य रिप्रेझेंटेशन जसं मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं, तसंच रिप्रेझेंटेशन हे शिवसेनेला मिळत आहे. अमित शहा हा शत्रू नंबर एक आहे असं उद्धव ठाकरेंनी काल त्यांनी ठरवायचा कोणाचा काय क्रमांक. आम्ही कधी कोणाला शत्रू मानलं, आम्ही वैचारिक विरोधक मानतो, त्यांनी शत्रू मानायचं शत्रू मानावं.